कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात माननीय विरोधी पक्षनेत्यांनी देखील काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले होते. मला हे सांगायचं आहे की या ठिकाणी जरी आयपीसीमधले जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये निश्चितपणे या ठिकाणी वाढ झाली असली तरी देखील जे गंभीर गुन्हे आहेत हे गुन्ह्यांची वाढ कशी होते तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या प्रतिबंधात्मक कारवाया वगैरे करतो त्यामुळे वाढ होते. त्यामुळे गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे का हे महत्वाचं असतं. तर आपण जर बघितलं तर गत वर्षीपेक्षा गंभीर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. आपण जर बघितलं तर खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी म्हणजे 27 घट आहे, विनयभंगात 42 घट आहे, जबरी चोरीमध्ये 342 घट आहे, घरफोडीमध्ये 307 घट आहे, दंगलीमध्ये 114 घट आहे. त्यामुळे जवळपास या ठिकाणी 3% जास्त घट ही गंभीर गुन्ह्यांमध्ये या ठिकाणी आलेली आहे. आणि आपण जर बघितलं तर एकीकडे गुन्ह्यांमध्ये घट आलेली आहे, दुसरीकडे दोषसिद्धीचं जे प्रमाण आहे हे देखील मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. ते जवळपास आता 45% गेलेलं आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर यामध्ये +3.2% एवढी दोषसिद्धीच्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि अपहरण या शीर्षकामध्ये साधारणपणे या ठिकाणी आपण जर बघितलं अपहरण या शीर्षकामध्ये जी काही 226 वाढ दिसते आहे ती आपल्याला कल्पना आहे की हरवलेल्या मुलांना ते एका विविक्षित वेळेत काही तासांमध्ये जर आपल्याला सापडले नाहीत तर आपल्याला हरवलेले मुलं म्हणून त्यांची अपहरण झालं या शीर्षकाखाली गुन्हा नोंदवावा लागतो. नंतर ती मुलं सापडतात पण तो गुन्हा त्याच शीर्षकाखाली असतो, नंतर त्याची आपण निर्गती करतो. अशा केसेसमध्ये जवळपास 73% मुलं हे त्या ठिकाणी आपण परत आणलेले आहेत. हे देखील मला आपल्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे. जवळपास 2,54,199 इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई आपण केलेली आहे. त्याचबरोबर म्हणजे ही प्रतिबंधात्मक कारवाईतली वाढ किती आहे तर 78,860 एवढी प्रतिबंधात्मक कारवाईत वाढ आहे. मग याच्यामध्ये कोणी रेती चोरी करणारा असेल, कोणी गुंडगिरी करणारा असेल, कोणी हॅबिच्युअल ऑफेंडर असेल, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंडांवर वचक बसवण्याकरता ही प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये आपण वाढ केलेली आहे. शरीराविरुद्धच्या आणि मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये उघडकीस आणण्याचे प्रमाण याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. आणि विशेष स्थानिक कायदे जे आहेत या कायद्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपण कारवाई केली आहे. ज्यात विशेष हत्यार कायदा जो आहे त्यात 850 ॲडिशनल कारवाई केली आहे. अमली पदार्थांचा जो कायदा आहे त्यात 920 आपण अधिकची कारवाई केली आहे. जुगार कायद्यामध्ये 645 अधिकची कारवाई केली आहे. दारूबंदी कायद्यान्वये 9,050 त्या ठिकाणी अधिकची कारवाई आपण या ठिकाणी केलेली आहे. आपण जर बघितलं तर साधारणपणे मोठ्या प्रमाणात मोकाची कारवाई, एमपीडीएची कारवाई, तडीपारीची कारवाई या सगळ्या कारवाया म्हणजे अगदी आपण जर बघितलं तर तळीपार ते जे काही या ठिकाणी 296 होते मागील वर्षी तर यावर्षी ती कारवाई एमपीडीएची 296 ऐवजी 533 केली आहे. आणि तळीपार 3,189 होते त्याच्याऐवजी 4,397 तळीपार या ठिकाणी केलेले आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाई ही प्रचंड प्रमाणात या ठिकाणी चाललेली आहे. आणि यासोबत डायल 112 जे आहे याचा जो रिस्पॉन्स टाईम आहे तो देखील चांगल्या प्रकारे सुधारलेला आहे. डायल 112 रिस्पॉन्स टाईम हा 2022 15.41 होता, 23 तो 8.32 होता, आता 2024 24/4/2024 तो 6.30 आलाय. म्हणजे 2022 तुलनेत अर्ध्यापेक्षा कमी आला आहे. मला असं वाटतं की हा रिस्पॉन्स टाईम वाढणं याचाच अर्थ पोलिसांचा जो अलर्टनेस आहे हा देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. जनतेला तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याकरता 1502 चारचाकी आणि 2,269 दुचाकी गाड्यांवर मोबाईल डिव्हाइस टर्मिनल आणि GPS यंत्रणा त्या ठिकाणी बसवण्यात आली आहे. ज्यामुळे पटकन ट्रॅक करून सगळ्यात जवळ जो असेल तो घटनास्थळी पोहोचला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण या ठिकाणी करत असतो. संघटित गुन्हेगारीवर मी आपल्याला पहिलेच सांगितलं की काय कारवाई केली आहे. पुणे शहर बाकी सगळ्या शहरांचं ते वेगवेगळं मी सांगत नाही, पण एक गोष्ट निश्चितपणे मला सांगितली पाहिजे की महिला अत्याचाराचे जे काही गुन्हे आहेत तर आपण जर या गुन्ह्यांची मे 2023 अखेरशी तुलना केली तर त्याच्यामध्ये 3.6% घट आहे.
आणि गुन्हे उघडकीचं प्रमाण मात्र 3% त्या जवळपास त्या ठिकाणी वाढलेलं आहे. म्हणजे आपण जर 2021 विचार केला तर 2021 92% प्रमाण होतं ते आता 95.81%, म्हणजे जवळपास त्या ठिकाणी 96% ते पोचलेलं आहे. त्यामुळे महिलांच्या विरुद्धचे हे जे गुन्हे आहेत याच्यामध्ये पोलीस अतिशय संवेदनशीलतेनं या ठिकाणी काम करतायत हे देखील सांगितलं पाहिजे. बलात्कार या शीर्षाखाली आपल्याला मी मागच्या काळात सांगितलं होतं की आपण वन स्टेप वर जाऊन त्या ठिकाणी गुन्हे रजिस्टर करतो, त्यामुळे ते दरवर्षी त्याच्यामध्ये आपल्याला जी काही वाढ ती दिसते आहे. आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर जवळपास 99% गुन्हे हे त्या ठिकाणी 98.20% गुन्हे हे त्या ठिकाणी उघडकीस आलेले आहेत. आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे, मागच्याही काळात आपण सांगितलं की बलात्काराच्या घटनेमध्ये ओळखीच्या आणि जवळच्या आरोपींनी गेलेले जे बलात्काराचं प्रमाण आहे ते आपण जर बघितलं तर 22 ते 99% होतं, 23 ते 99.28% होतं, 24 ते 99.36% आहे. म्हणजे जवळपास सगळे बलात्कार हे ओळखीच्या व्यक्तींच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत. खरं म्हणजे या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात जाणीव जागृतीची सिस्टीम आपण उभी केलेली आहे. आणि आता याच्यामध्ये या गुन्ह्यांची निर्गती लवकर झाली पाहिजे, फास्ट ट्रॅक झाली पाहिजे, म्हणून इन्व्हेस्टिगेशन ट्रॅकिंग सिस्टीम ऑफ सेक्शुअल ऑफेन्सेस अशा प्रकारची एक साईट देशभराकरता केंद्र सरकारने निर्माण केली आहे. आणि प्रत्येक युनिटला किती दिवसात या गुन्ह्याची निर्गती केली ते सांगावं लागतं आणि 60 दिवसांमध्ये गुन्ह्याची निर्गती केली पाहिजे अशा प्रकारचा नियम तयार झाला आहे. 2021 आपण 57% जे काही गुन्हे आहेत याची निर्गती 60 दिवसांमध्ये करत होतो, ती मागच्या वर्षी आपण 91% नेली आणि यावर्षी आतापर्यंत 92% नेली आहे. त्यामुळे बलात्कारांच्या गुन्ह्यांमध्ये 60 दिवसात निर्गतीचं जे प्रमाण आहे ते आता 92% या ठिकाणी पोहोचलेलं आहे. ही एक समाधानाची स्थिती आहे. आणि यासोबत पॉक्सोमध्ये देखील आपण त्या संदर्भातली कारवाई आपण करतो. नागपूर शहराच्या संदर्भात अनेकांचं खूप प्रेम आहे. मी जेव्हा जेव्हा गृहमंत्री होतो तेव्हा नागपूर शहराचे विषय प्रामुख्याने या ठिकाणी होतात आणि जणू काही नागपूरमध्येच क्राईम वाढला आहे. मी विरोधी पक्ष नेता होतो त्यावेळेस पालकमंत्री नागपूरचे होते, पालकमंत्री नाही गृहमंत्री नागपूरचे होते, पण ते नागपूरचे म्हणून मी नागपूरला बदनाम करण्याचा प्रयत्न नाही केला. असं इतर शहरांच्या तुलनेत सगळीकडेच गुन्हे आहेत पण इतर शहरांच्या तुलनेत नागपुरात जास्त गुन्हे आहेत अशी स्थिती नाही आहे. पण जाणीवपूर्वक मी गृहमंत्री झालो की नागपूर शहराला बदनाम करण्याची मोहीमच एक चालू होते आणि मग ते स्टॅटिस्टिक्स वेगळ्या पद्धतीनं दाखवून जणू काय नागपूरमध्ये बंगालसारखी स्थिती आहे अशा प्रकारचं एक जे चित्र निर्माण होतं. आता आपल्यापैकी अनेक लोक नागपूरला येतात, किती चांगलं शहर आहे, सुंदर शहर आहे, प्रेमळ शहर आहे, आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. दटके किती प्रेमळ आहे तुम्हाला माहितीच आहेत. त्यामुळे आता आपण जर बघितलं तर मागील 3 वर्षांमध्ये नागपूर शहरातनं बेपत्ता झालेल्या मुलींचा आकडा आपण सांगतो पण त्यापैकी आपण परत आणलेल्या मुलींची संख्या 97% आहे आणि अजून वर्ष संपायचं आहे. म्हणजे 7,749 मुली या बेपत्ता झाल्या, त्यापैकी 726 मुली या घरी सुखरूप पोचलेल्या आहेत, 23 मुलींचा शोध हा अद्यापपर्यंत नागपूरमध्ये त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि आपण जर बघितलं तर या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपण आपल्याला माहिती आहे की बेपत्ता झालेल्या मुलींच्या संदर्भात मुलांच्या संदर्भात आपण ऑपरेशन मुस्कान चालवतो. 2023 1440 बालकांचा शोध घेऊन आपण त्यांना त्यांच्या घरी पोहोचवलेला आहे. आता प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये पोलीस दीदी कार्यरत आहे आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती आपण त्या ठिकाणी शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये ती सुरू करतो. मिसिंग पथक आपण त्या ठिकाणी नेमलेलं आहे. गुन्हे शाखेला आता बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध घेण्याची जबाबदारी ही आता थेट गुन्हे शाखेकडे आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. सर्वच पोलीस स्टेशनमध्ये आपण महिला पोलीस कक्ष निर्माण केलेला आहे. महिला सुरक्षा समिती आपण त्या ठिकाणी आयुक्तालय आणि पोलीस ठाणे स्तरावर तयार केलेली आहे.
महिलांच्या अत्याचारासंदर्भात 27 विशेष न्यायालय आणि 86 जलदगती न्यायालय आपण कार्यरत केलेली आहेत. पोक्सो कायद्याच्या अंतर्गत प्रलंबित प्रकरण निकाली काढण्यासाठी 138 विशेष जलदगती न्यायालय आपले त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत. शाळा आणि कॉलेजेसच्या परिसरामध्ये गर्दीच्या व निर्जनस्थळी दामिनी पथकाद्वारे आपण त्या ठिकाणी रस्ते आणि दुचाकी चारचाकी वाहनांद्वारे पेट्रोलिंग करतो. कम्युनिटी पोलिसिंगमध्ये पोलीस काका पोलीस दिदी अशा प्रकारचा आपण कॉन्सेप्ट सुरू केलेला आहे. डायल 112 मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. महिलांसाठी मनोधैर्य योजना आपण त्या ठिकाणी चालवतो. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांवरील लैंगिक शोषणाचा प्रतिबंध करण्याकरता आपण विशेष प्रयत्न करून विशाखा समित्या सगळीकडे स्थापन झाल्या पाहिजे. आपण सभापती मोद्या त्याच्यात विशेष रस घेतला. आपण त्याच्यात सातत्याने निर्देश दिले. आता जवळपास सगळीकडे त्या समित्या तयार झाल्या. त्याचे बोर्ड लागले आहेत. जिथे बोर्ड लागले नाही तिथे जाऊन आपण सांगतो हे बोर्ड लागले पाहिजे. भरोसा सेल देखील आपण त्या ठिकाणी केलेले आहेत. महिलांचे शेल्टर होम सुधारगृह महिला वसतिगृह याला देखील आता पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी द्याव्यात हे आपण ठरवलं आहे. मुंबई शहर निर्भया प्रोजेक्ट आपण एक सुरू केलेला आहे की ज्याच्या अंतर्गत जवळपास 250 कोटी रुपयाची आपण त्या ठिकाणी निधीला मान्यता दिलाय. ज्यात आधुनिक तंत्रज्ञान असेल क्षमता विकास असेल आउटरीच असेल अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण त्या माध्यमातून करतो. पुणे शहरातल्या घटनेच्या संदर्भात मी पुन्हा बोलत नाही कारण पोर्शेची जी घटना आहे त्यात सविस्तर चर्चा ही या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे त्या संदर्भात मी अधिक काही या ठिकाणी बोलणार नाही. दहिसरच्या माजी नगरसेवकाच्या हत्येचा विषय आहे. त्या संदर्भात अटक करण्यात आलेली आहे आणि दोषारोपपत्र देखील दाखल झालेलं आहे. इंदापूरचे तहसीलदार आणि रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी यांच्यावर वाळू माफियाकडनं हल्ला या संदर्भात देखील अतिशय कडक कारवाई आपण केलेली आहे आणि वाळू माफियांवर मोठ्या प्रमाणात आपण कारवाई करून जवळपास या ठिकाणी या वर्षी मे पर्यंत 1849 वाळू माफियांना त्या ठिकाणी अटक करण्याचं काम आपण केलेलं आहे. एक विषय मराठा आंदोलकांवरचे जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की 12/2/2024 शासन निर्णयानुसार राजकीय व सामाजिक आंदोलनातील गुन्ह्यांमध्ये 31/1/2024 पर्यंत दोषारोपपत्र दाखल झाले आहेत असे खटले 20/9/2022 मधल्या तरतुदीनुसार मागे घेण्यास आपण मान्यता दिली आहे. 31/1/2024 पर्यंत एकूण 348 गुन्हे दाखल असून 277 गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल झालंय. त्यापैकी 2033 गुन्ह्यांमध्ये 31/1/2024 पूर्वी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय. यातले 157 गुन्हे समितीने मागे घेण्याची शिफारस केली आहे. 53 गुन्हे मागे न घेण्याची शिफारस केली आहे आणि 67 गुन्ह्यांच्या संदर्भात समिती आता लवकरच निर्णय घेत आहे. समितीच्या पुढच्या बैठकीत त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे या संदर्भात जे काही मराठा आंदोलक आहेत त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भातला जो काही निर्णय होता त्याच्यावर अतिशय सत्वर कारवाई ही चाललेली आहे. या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की याची एक प्रोसेस आहे. हे सरकारने गुन्हे मागे घेतो सांगितल्यावर ते लगेच गुन्हे मागे होत नाहीत. ही सगळी प्रोसेस जी आहे आपल्याला करावी लागते. ती प्रोसेस करून आपल्याला दोषारोपपत्र जिथे दाखल झालंय तिथे कोर्टाला सांगावं लागतं आणि कोर्ट ती परत घेतं. तर अशा प्रकारची सगळी कारवाई चाललेली आहे. ज्या ठिकाणी दोषारोपपत्र दाखल झालेलंच नाहीये अशा ठिकाणी त्याची गुणवत्तेनुसार त्याच ठिकाणी निर्गती करण्याचं काम चाललेलं आहे. त्यामुळे याही संदर्भात मला हे सांगितलं पाहिजे की असा जो काही एक भाव तयार होतोय की सरकारने सांगितलं मराठा आंदोलकांवरचे गुन्हे आम्ही परत घेऊ पण ते घेतले नाहीत असं खरं नाही. तर ही वस्तुस्थिती मी आपल्यापुढे मांडलेली आहे. ते गुन्हे परत घेण्याचं काम या ठिकाणी अतिशय वेगाने चाललेलं आहे. धनगर समाजाच्या संदर्भातही चालले त्याची आकडेवारी आता माझ्याकडे नाही पण आपण जे काही वेगवेगळ्या समाजाचे आंदोलन जिथे जिथे आपण घोषणा केली त्या सगळ्या ठिकाणच्या कारवाया ज्या आहेत त्या कारवायांचं काम चाललेलं आहे. अंमली पदार्थांच्या संदर्भात मी मागच्या काळात या सभागृहात जवळपास सगळं सांगितलेलं असल्यामुळे पुन्हा अधिक सभागृहाचा वेळ मी घेत नाही. एक मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा आहे की आपण मागच्या काळात या सभागृहात घोषित केलं होतं की आपला जगातला सगळ्यात देशातला सगळ्यात डायनामिक अशा प्रकारचा सायबर सिक्युरिटी प्रकल्प आपण सुरू करतो. त्या प्रकल्पाचं जवळपास आता सर्व काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. यामध्ये 837 कोटी रुपयाचा खर्च आहे आणि या संदर्भात आता L&T टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड आणि KPMC इंडिया LLP यांना आपण मास्टर सर्व्हिस अग्रीमेंट दिलेला आहे. 14/3/2024 रोजी तो करण्यात आलेला आहे आणि जवळपास यात करता एक नवीन इमारत आपण महापेला तयार केलेली आहे. लवकरच हा प्रकल्प सुरू होणार आहे आणि मला असं वाटतं की देशातला सायबर सिक्युरिटीतला
सर्वात डायनामिक प्रकल्प की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सपासनं, सगळ्या प्रकारच्या बँकांपासनं, सगळ्या प्रकारच्या NBFC-पासनं, सगळ्या प्रकारचे स्टेक होल्डर जे आहेत हे आपण एका प्लॅटफॉर्मवर आणलेले आहेत. आणि रिस्पॉन्स टाईम जो आहे, कारण याच्यामध्ये पैसा जो जातो तो जर आपण तास, दोन तास, तीन तासात थांबवला तरच तो पैसा परत मिळतो, नाहीतर तो दुसऱ्या देशात देखील अनेक वेळा चालला जातो. त्यामुळे प्रचंड रिस्पॉन्स टाईम याच्यामध्ये आपल्याला असणार आहे. वेगानं आपण अशा प्रकारचा प्रकल्प आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आपला प्रकल्प पाहिल्यानंतर केंद्रीय होम मिनिस्ट्रीने हा प्रकल्प इतर राज्यांनी देखील करावा अशा प्रकारचं इतर राज्यांना देखील त्या ठिकाणी सुचवलेलं आहे. कोतवालांच्या मानधनात देखील आपण वाढ केलेली आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की 6 एप्रिल 2023 पासनं आपण 12,793 कोतवालांना यापुढे दरमहा 15,000 रुपये इतके मानधन देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे.